हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल फैशन डिजाइनिंग थेरी क्लासेस। मी ज्योति वाकळे, फैशन डिजाइनिंग इंस्ट्रक्टर, गवर्नमेंट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाथरी येथे मी कार्यरत आहे। मैत्रिणींनो, यापूर्वी माझे आपण व्हिडिओ बघितलेले आहेत, त्यामध्ये आपण एट हेड थेरी अँड जस्ट आपण बघितलेलं आहे त्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ फिगर्स। परंतु आज आपण बघणार आहोत काइंड्स ऑफ पॅटर्न, तर पेपर पॅटर्न। आज आपण बघणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न, आणि पॅटर्न म्हणजे काय यामधला आपण आज भाग 1 हा बघणार आहोत। तर मैत्रिणींनो, मापे ही कशी असतात, वयानुसार घेतली जातात। जसं आपण टेलरकडे समजा जाऊन, कोणी टेलरकडे जाते आणि सांगून देते की बाबा 5 वर्षाचं मुलगी आहे, तिचं आपण ड्रेस शिवून द्या, किंवा आपण पर्टिक्युलर चेस्ट मेजरमेंट देऊन टाकतो आणि काय शिवायचं ते टेलर बघून घेईल असं आपण समजत असतो। परंतु हे सर्व करत असताना आपल्याला जो मेजरिंग चार्टचा जो टेबल आहे तो आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर त्यासाठी मापे घेतल्यानंतर त्याचे जे ड्राफ्ट बनवले जाते आणि ड्राफ्ट बनवल्यानंतर त्याचं जे पेपर पॅटर्न बनवले जाते, तर यासाठी पेपर पॅटर्नची खूप आवश्यकता असते कोणते गारमेंट कट करण्यासाठी। तर आपण आता बघणार आहोत की पेपर पॅटर्नची आवश्यकता का, आपल्याला पेपर पॅटर्नची आवश्यकता कशामुळे आहे। तर त्यामुळे काय होते, जर आपला जो टायमिंग आहे हा सेव टायमिंग म्हणजे काय, तर प्रत्येक वेळेला आपल्याला वेगवेगळ्या मापचं ड्राफ्टिंग करून त्याची पेपर कटिंग बनवून ते माप आपल्याला ठेवून द्यावं लागत नाही। म्हणजे नेहमी नेहमी आपल्याला पेपर कटिंग करत बसावी लागत नाही। एक वेळेस आपण पेपर कटिंग करून ठेवून दिली, त्यानंतर आपल्याला तीच पुढील वेळेस काम येऊन जात असते। त्यामुळे आपला जो वारंवार पेपर कटिंग करण्याचा जो वेळ आहे, तर हा वेळ नक्कीच वाचतो। यानंतर 2 नंबर आहे रिमूव्ह मिस्टेक। म्हणजे समजा आपण एखाद्यास पेपर कटिंग केली आणि ते गारमेंट शिवून बघितलं आणि त्यानंतर त्यामध्ये काही जर ॲडजस्टमेंट करायची असेल आपल्याला गारमेंटमध्ये, तर हा दोष जो आहे हा पुढील वेळेस आपण काढून टाकू शकतो। कारण पेपर कटिंगमध्ये काय चेंजेस करायचे आहे हे आपल्याला पहिल्या कटिंगमध्ये कळते, त्यामुळे नेक्स्ट टाईम जेव्हा आपण पेपर कटिंग बनवू त्यावेळेस आपण हा यामधील जो दोष आहे तो काढून टाकू शकतो। किंवा आपल्याला माहिती आहे की असं असं मेजरमेंट आहे आणि यानुसार जर कट केलं तर आपल्याला अशी अशी फिटिंग आपल्याला लूज मिळते, तर त्यामध्ये काय जे चेंजेस आहेत ते अगोदरच आपण पेपर कटिंगमध्ये करून घेऊ शकतो। त्यानंतर 3 नंबर आहे मैत्रिणींनो, तर मेक डिझाईन। म्हणजे यामध्ये आपल्याला हवी असलेली डिझाईन पाहिजे तिथे आपण अगोदरच पेपर कट करून बनवू शकतो। त्या म्हणजे वेळेवर आपल्याला चेंजेस करण्याचं किंवा माप कुठे ठेवायचं, कमी करायचं, जास्त करायचं, हे वेळेवर आपल्याला जमलिंग व्हायची आवश्यकता राहत नाही। तर त्यामुळे आपल्याला काय असते, आपण डिझाईन करू शकतो, अगोदरच आपण पेपर पॅटर्नमध्ये डिझाईन करून त्याची व्यवस्थित ड्राफ्टिंग करू शकतो। नंतर 4 नंबर महत्त्वाची आवश्यकता म्हणजे लेआउट मेकिंग। तर लेआउट मेकिंग म्हणजे काय, तर आपण जे कपडा कट करणार आहे, आपल्याकडे जेवढं कपडा आहे त्या कपड्यामध्ये आपला जो गारमेंट शिवायचा आहे तो व्यवस्थितरित्या आराखडा आखून घेता येत असतो, तर आपल्याला कळते की आपला जो कपडा आहे तो व्यवस्थित आहे की नाही, किंवा आपल्याजवळ असलेल्या कपड्यामध्ये हा गारमेंट बसू शकेल की नाही। तर यामुळे आपल्याला तो कपडा वाचतो, म्हणजे आपण किती आणायचा हे आपल्याला अगोदरच ठरविता येते। यानंतर महत्त्वाचा लास्ट पॉईंट म्हणजे टू कीप रेकॉर्ड परमनंटली। म्हणजे समजा एखादा आपल्याकडे कस्टमर वारंवार येत असेल, तर आणि त्याचा जो पेपर कटिंग बनवलेला आहे ज्यामध्ये आपण काही फॉल्ट असेल तो काढून टाकलेला आहे, आणि हा जो आपला पेपर पॅटर्न बनलेला आहे, तर हा पेपर पॅटर्न आपल्याला परमनंटली लॉंग लाईफ कमी येतो। म्हणजे वर्षानुवर्ष म्हटल्याशिवाय आपल्याला हा नेहमीसाठी काम येऊ शकतो। वारंवार एकच जर गिरायक येत असेल तर हा रेकॉर्ड म्हणून आपण त्याच व्यक्तीचं माप नेहमीसाठी आपण वापरू शकतो। तर अशा प्रकारची जी आवश्यकता आहे म्हणजे नेसेसिटी ऑफ पेपर पॅटर्न, तर हे 5 याच्या माध्यमातून आपण बघितलेले आहे। तर परंतु हे पेपर पॅटर्न बनवत असताना टिप्स, कोणत्या टिप्स आपण पाळल्या पाहिजे किंवा कोणती दक्षता घेतली पाहिजे हे आपण आता बघूया। तर 1 म्हणजे पेपर पॅटर्न हे आपण नेहमी फुल साईजमध्ये बनवलं पाहिजे।
सपोज आपण 1/4 साईज शिकताना आपण जे बनवत असतो ब्राउन पेपरची पेपर कटिंग जी 1/4 साईजची बनवतो, तर तशी न बनवता आपण ही नेहमी फुल साईजमध्ये बनवली पाहिजे पेपर कटिंग जी असते ती. नंतर नंबर 2, तर नंबर 2 जी आहे तर ही जी पेपर पॅटर्न आहे ही आपण ब्राउन पेपरवरच बनवली पाहिजे. म्हणजे जी ब्राउन पेपरवर बनवल्यानंतर ही आपल्याला नेहमीसाठी आपल्याजवळ आपल्या वही आपण जे ड्राफ्टिंग करतो तर हे ड्राफ्टिंग करत असताना आपली जी वही असते प्रात्यक्षिकाची जी वही असते ज्यामध्ये आपण सर्व मेजरमेंट लिहून ठेवतो तर ती वही आपल्या जवळ असायला हवी. असं नको व्हायला की आपले मापे पाठ आहे आणि आपण असं करू. एखाद्या वेळेस काय होऊ शकते तर जे मेजरमेंट आहे ते त्यामुळे कामाला कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे वही जी आहे मेजरमेंटची ही आपल्या समोरच आपल्या जवळच पाहिजे असते. त्यानंतर आपण जी 3 नंबरचा पॉईंट आहे की ब्राउन पेपरची जी उलटसुलट बाजू आपण बघून घ्यायची आणि सरळ बाजूवरच आपण नेहमी ड्राफ्टिंग केली पाहिजे. म्हणजे कसं असते एक साईड खरबड असतो आणि एक साईड स्मूथ असते, एकदम सॉफ्ट आणि स्मूथ अशी वेगवेगळी साईज असते रफ आणि स्मूथ म्हणून. तर नेहमी आपण जे खरबड भाग आहे तर या भागावर आपण अशी ड्राफ्टिंग केली पाहिजे जी नेहमी उभ्या लाईनिंग म्हणजे व्हर्टिकल लाईनिंगमध्ये आपल्याला पाहिजे असते. नंतर ड्राफ्ट आपल्याला जी 4 नंबर जी ड्राफ्टिंग रेषा आहे ती अगदी सुबक काढली पाहिजे आपण. म्हणजे एकदम अंदाजे किंवा डॉटेड किंवा फेंट अशा पद्धतीची असायला नको. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपण टेलर चॉकने त्यावर व्यवस्थित ड्राफ्टिंग केली पाहिजे. आपण नेहमी याच्यासाठी टेलर चॉकचा उपयोग केला पाहिजे. नंतर आपण ते जे पेपर पॅटर्न करणार आहोत तर पेपर पॅटर्न करत असताना काय आपले जे मापं आहे आपल्या नोंद वहीमध्ये घेतलेले असतात तर ही मापं आपण एकदा चेक करून घेतली पाहिजे. यानंतर कटिंग करण्यापूर्वी 7 नंबर आहे कटिंग करण्यापूर्वी ती जी ड्राफ्टिंग आहे आपण आखलेली ही ड्राफ्टिंग एकदा आपण चेक करून घेतली पाहिजे नंतरच आपण तो पेपर कटिंग केला पाहिजे. आणि यानंतर 8 नंबर महत्त्वाचा जो आहे ज्या लाईनिंगची आपल्याला आवश्यकता नाही या ड्राफ्टिंगमध्ये तर त्या लाईनिंग आपण काय एकदम पुसून टाकल्या पाहिजे किंवा त्या फेंट केल्या पाहिजे. आणि जेवढी डार्क लाईन आपण आखलेली आहे तीच डार्क लाईन आपण ही कट करून घेतली पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण हे करत असताना तिची डिझाईन आखून घ्यायला पाहिजे. आपल्याला कुठे समजा आपण गळा कट करत आहोत तर आपल्याला कोणत्या शेपचा गळा कट करायचा आहे त्यानुसारची जी लाईन आहे ती लाईन आपण अगोदर त्यामध्ये ड्राफ्ट करून घेतली पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे लास्ट नंबर आहे तिची डिझाईन पॉकेट दाट ह्या ज्या आहेत तर याच्या काय आपण त्यावर नॉचेस करून घेतल्या पाहिजे. म्हणजे या नॉचेस कशासाठी असतात तर बॅलन्सिंगसाठी असतात. तर या नॉचेस आपण त्यावर आखून अगोदरच घेतल्या पाहिजे. तर अशा प्रकारे आपण यामध्ये सर्व टिप्स बघितलेल्या आहेत की कशा पद्धतीने आपण पेपर कटिंग केली पाहिजे आणि करत असताना आपण कोणत्या टिप्स म्हणजे दक्षता घेतली पाहिजे हे आपण यामध्ये इतंभूत सर्व बघितलेलं आहे. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डिफरंट टाईप्स ऑफ पेपर पॅटर्न. तुम्ही हा माझा व्हिडिओ संपूर्ण बघितला तर त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.